नमस्कार, मी श्यामा कुलकर्णी सीकेपी कुकिंग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। गाजराचा हलवा आपण केला, त्याचा व्हिडिओ तुम्ही माझा पाहिलाच असेल। आज आपण दुधी हलवा करणार आहोत, त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। दुधी धुवून साल काढून किसून घेतलेलं आहे। मेजरिंग कपानी 3 कप दुधीचा किस आहे। दुधी शक्यतोवर जेव्हा करायचा तेव्हाच किसावा, म्हणजे दुधी काळसर होतो आणि दुधी एकदा किसल्यानंतर मात्र धुवायचं नाहीतर मग त्याचं सत्व निघून जाईल। दूध आटवून घेतलेलं आहे। 1 लिटर दुधाचे 2 कप भरलेलं आहे मेजरिंग कपानी। 1/2 कप साखर, 4 चमचे साजूक तूप, 4 चमचे काजू बदाम पिस्त्याची पावडर आहे, 1/2 चमचाहूनही 1/2 केशराचे काड्या दुधामध्ये भिजवून ठेवल्यात मी, 1 चमचा वेलचीची पावडर आहे, 2 आपल्या गोड्या वेलच्यांमधले दाणे काढून घेतलेले आहेत, 4 लवंग आहेत। गाजराचा हलवा करताना आपण आधी किसलेलं गाजर दुधामध्ये शिजवून घेतलं आणि नंतर त्याला तुपावर परतलं, पण दुधीमुळे काय होतं, दूध फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण दुधी आधी तुपावर परतून घेणार, तो कोरडा करणार, मग त्याच्यात हे आटवलेलं दूध घालून तो शिजवून घेणार। आता आपण दुधी हलवा करायला सुरुवात करूया। भांड्यात आधी तूप घालूया। 2 चमचे तूप आत्ता घालायचं, नंतर हलवा झाल्यावर उरलेलं घालायचं। कलईच्या भांड्यात आधी तेल तूप घालायचं आणि नंतर गॅस सुरू करायचा, म्हणजे भांड्याची कलई कमी होत नाही। तूप आपलं तापत आलंय, तापलंय, त्याच्यात लवंगा, वेलचीचे दाणे, लवंग तुपामध्ये उरू शकते म्हणून जरा लांबच राहायचं। आता तुपावर आपल्याला दुधी परतून घ्यायचं आहे। चांगला आधी थोडा कोरडा करून घ्यायचा, गॅस थोडा बारीक ठेवून। आणि दुधीला पाणी सुटत, ते कोरडं झालं की आपण हे आटलेलं दूध घालू। हे पा दुधीला किती पाणी सुटलेलं आहे। आता हे पाणी आपण पूर्ण आटवून घेणार, सुख झाल्यानंतर त्याच्यात दूध घालणार, म्हणजे आपलं हे जे दूध आपण आटवलेलं दूध घालणार ते फुटणार नाही। म्हणजे हे दुधीमधलं पाणी सगळं आटलेलं आहे, तसं त्या पाण्यातच तो दुधी शिजून जाणार। दुधी शिजायला काय फार वेळ लागत नाही, तरी पण आपण दूध घालणार आहोत। उरलेला त्या दुधात पण शिजेल, आणि दुधाच्या ऐवजी समजा तुम्हाला दूध नसेल वापरायचं तर तुम्ही खवा आणून सुद्धा घालू शकता। केशर घालूया लगेच। आता गॅस मोठा करू, पण हलवत राहायला पाहिजे, म्हणजे खाली लागणार नाही। हे दूध आटलं की मग आपण साखर घालणार आहोत। दुधी आपण आधी परतून घेऊन कोरडा करून घेतला आणि आटवलेलं दूध घातलं। हे बघा, आता दूध फुटलेलं नाहीये। आधीच दुधीत जर दूध घातलं तर ते फुटण्याची शक्यता असते। दुधी आपला शिजलेला आहे। साखर, वेलचीची पावडर, काजू बदाम पिस्त्याची पावडर, शेंगदाणा,
शेवटी आपल्याला तूप घालायचंय उरलेलं। आपली साखर पण विरघळली आणि घट्ट होत आलाय। तुम्हाला कसं आवडतो, आता सैल आवडतो किंवा एकदम सुखा आवडतो, त्याप्रमाणे तुम्ही त्याला हे करा। आठवा, आता हे जे उरलेलं तूप होतं ते घालून आता मी त्याला हलवते एकदा आणि गॅस बंद करते। तसाही गार झाल्यावर तो थोडा सुखा होईलच, पण असा ओलसर पण खूप छान लागतो आणि दुधात शिजवलेला जो हलवा असतो तो चवीला खूप चांगला लागतो। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा। आता मी गॅस बंद करते, आपला दुधी हलवा तयार झालेला आहे। आपला दुधी हलवा तयार झालेला आहे। आपण अजून असेच वेगवेगळे पदार्थ करणार आहोत। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना परिचितांना माझ्या व्हिडिओची लिंक पाठवा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला सांगा।